आणि सध्या आपल्या राज्यातल्या अनेक भागात पावसानं दडीच मारली आहे आणि पाऊस दडी मारत असल्यामुळे पिकांचंही प्रचंड नुकसान होत आहे. परभणी जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस पडलेला असून यामुळे अख्खा खरीप हंगामच धोक्यात आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 58% पाऊस व्हायला हवा होता, मात्र पावसाची आकडेवारी केवळ 43% इतकी आहे. त्यातच 21 दिवस पावसाचा खंड पडलाय, त्यामुळे जिल्ह्यातील 52 पैकी केवळ 11 महसूल मंडळांना अग्रिम मंजूर करण्यात आलेला आहे. इतर 41 महसूल मंडळातले शेतकरी यामुळे आक्रमक होत आहेत. याच मुद्द्यावरनं आता शेतकरी बैलगाडा मोर्चाही काढणार आहेत. शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, प्रतिक्रिया काय आहेत, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. या परिसरातील शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांची परिस्थिती असताना, अशी परिस्थिती गंभीर असताना प्रशासनानं पीक विमा कंपन्या का अशा प्रकारे अन्याय करतात अशी भावना त्यांच्यात आहे. तुम्ही काय या ठिकाणी पेरलेलं आहे आणि काय परिस्थिती? सर्व सोयाबीन सुकून चाललेलं आहे, त्याला फुल नाही. आणि सर्व कुठे बघितलं तर सर्व उजळा शिवारामध्ये कुठे सोयाबीनची अशी अवस्था झालेली आहे. म्हणून ह्या शेतकऱ्याला गव्हर्नमेंटनं, मुख्यमंत्री साहेब आले त्यांनी सुद्धा याची काही दखल घेतलेली नाही. म्हणून ह्या शेतकऱ्याची कळकळ आहे, काहीतरी गव्हर्नमेंटनं याच्या शेतकऱ्याला मदत करावी. सर्व शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढून कसे करून बी भरणं हे केलेलं आहे. आता जनावरला खायला चारा पण नाही. आम्ही धुऱ्याला जर जरा वाढ होतो, जरा ते कापू कापू आम्ही जनावर टाकला, जनावरला खायला नाही, काही काही नाही. आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जितक्यांदा निवेदन दिलं ते म्हणतात की तुमच्या 1 तारखेच्या पावसाची नोंद आहे 2.8 दशांश आणि 2.5च्या खाली तुम्ही असते तर तुम्ही खंडामध्ये बसले असते. 0.3 ml ह्या पावसामुळे त्यांचं म्हणणं आहे की तुमचं सोयाबीन जगलं. ह्या चुकीच्या नोंदी येतात आणि जरी खऱ्या असतील तरी पण तेवढ्या याच्यावर 1 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत परत पाऊस नाही, मग आमचं सोयाबीन जगणार कसं? आता जा महसूल मंडळातील जी 19 गावातील शेतकरी आहेत त्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 तारखेला धडक मोर्चा, बैलगाडी मोर्चा या ठिकाणी मंडळाच्या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमामधून आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयावर नेणार आहोत. आणि जोपर्यंत आमचं जा महसूल मंडळ पीक विमामध्ये 25% अग्रिम आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही सतत जा महसूल मंडळाच्या वतीने आंदोलन करीत राहू. हे अत्यंत विदारक चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.